नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, ऑक्टोबर हिट नव्हे तर पाऊस, पुढील 2 दिवसात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा। तर मित्रांनो बघा, आणखीन 2 दिवस पाऊसाचा इशारा दिला आहे। तर बघा मित्रांनो, ऑक्टोबर म्हटले की उन्हाचा चटका हे समीकरण डोक्यात बसलं आहे, पण यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला असून त्यातच आता पुढील 2 दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे पाऊस बरसण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर 15 दिवसांहून अधिक काळ रखडलेल्या मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हा 3 दिवसापूर्वी सुरू झाला आहे, मात्र ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून तो माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर बघा मित्रांनो, 28 ऑक्टोबर हा मान्सून संपूर्ण देशातून माघारी जाणार असल्याचा अंदाज हा दिला आहे, कारण 28 ऑक्टोबरला संपूर्ण देशातून पाऊस समाप्त होण्याचे संकेत दिले आहे। तर मौसमी वाऱ्याचे देशात तर बघा मौसमी वाऱ्यांचे देशात आगमन होऊन आता 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे। वेळांच्या नियोजनानुसार आतापर्यंत मोसमी वारे देशातून माघारी फिरणे अपेक्षित होते, मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, त्यामुळे त्याचा परतीचा प्रवास हा लांबणीवर पडला असा अंदाज दिला होता। तर मित्रांनो, त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस आणखीन थोड्या दिवस जास्त शिल्लक राहिला, पण आता हा पाऊस 28 ऑक्टोबरला संपूर्ण देशातून हा माघारी फिरण्याचे संकेत हवामान खात्याने दिला आहे। तर हवामान अंदाजाने आणखीन एक महत्त्वाचे सांगितले आहे, म्हणजे आज आणि उद्या हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 25 ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकणात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 26 ऑक्टोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तर राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असाही इशारा देण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे व 28 ऑक्टोबरला पाऊस हा माघारी फिरण्याचे संकेत आहे। हा पाऊस देशातूनच माघारी फिरणार आहे असा अंदाज आहे। तर मित्रांनो, आमचं चॅनल जॉईन करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।